रातचे कितें तरी बोम नाल्यार आनी कितें तें तोंडान घालून दवरतात सो दॅट बेबी डजंट क्राय वीच इज वेरी रॉंग. म्हाका हाचेरूय तुमचो एडवायस हो एण्ड आय वॉंट यू टू स्पेसिफिकली हायलायट द युअर फोकस ऑन हाव टू मॅनेज ब्रेस्ट फिडींग एट नायट टायम. सो एग्जॅक्टली दोतोर म्हाका बीन हेजेरूच सांगपाक जाय आशिल्लें. सो थोड्यो गोश्टी आमी लक्षांत घेवया. बेबीक उलोवपाक कळना. द ओन्ली एक्सप्रेशन ऑफ बेबी हॅज इज क्राईंग. सो कितेंय डिस्कम्फर्ट जावं, मातशें ताका लंगोटी ओली लागली, पॅम्पर ड्राय ना, ओर ताका रॅश येयला, ओर ताका थंडी लागता, ओर ताका गरमी जाता, बेबी वील ऑलवेज क्राय. सो हेजें म्हणणें अशें न्ही की एवरी टायम बेबी रडटा दुदाक धरपाक जाय, तें आमी मीथ काडपाक जाय. कित्याक एवरी टायम अशें दिसता ना दोतोर हांवें ताका दूद दिलां बट तरी रडटा. सो एवरी टायम क्रायींग इज नॉट बिकॉज ऑफ हंगर क्यू. सो ताका म्हणटा आमी कशी भुरग्याक जेन्ना भूक लागता पळय, बेबी अशें सटल मुवमेंट करता, मातशें हात हालयतलो, जिबली भायर काडटलो, हालतलो. दोज आर फिडींग क्यूज, ते वेगळे. आनी आय एम फोकसिंग ऑन दीस. एवरी टायम बेबी रडटा हेजें म्हणणें अशें न्ही की ताका भूक लागल्या. यू हॅव टू ट्राय टू फायंड आउट द अदर पॉसिबल रिझन्स. फॉर एग्जाम्पल, लंगोटी चेक करपाक जाय, ताका रॅश येयला काय ना तो. बाबा, रुमान आतां मी एसी यूज करता, सो एसी चड थंड आसा काय. हेजेर हांव बारीकसो पॉयंट सांगतलें. जर बेबी आसा, यू कॅन यूज एसी बट 26 degrees Celsius तेजे सकयल करप ना. 26 minimum यू कॅन कीप, ओके. बिकॉज खूब जाणांक क्वेश्चन आसता की एसीन दवरले थंडी जातली काय. एसी वेंटा सकयल बेबीक दवरप ना. पेरंट्स कॅन ऑलवेज कवर इट अप. आनी सेकंड थिंग, एसी कॅन बी यूज्ड. आनी एवरी टायम बेबी रडटा इज नॉट बिकॉज ऑफ हंगर. बट जशें दोतोरान सांगलें, रातचें फीड करप की ना, कशें करपाचें, कितें करपाचें, एक सगळे जाणां लक्षांत घेवया. रातचें मॅक्झिमम मिल्क प्रोडक्शन हॅपन्स, मॅक्झिमम बिकॉज ऑफ अ सर्कॅडियन रिदम. रातचें मॅक्झिमम मिल्क प्रोडक्शन हॅपन्स. आनी अशें म्हणटा की रातचें जर प्रोपर फीड केलें न्ही, सकाळचें फिडींग कमी सुद्दां जाल्यार फरक पडना. बिकॉज रातचें मिल्क प्रोडक्शन इज द मॅक्झिमम फॉर द मदर, एन्ड दॅट्स वाय नायट फिडींग इज द मोस्ट एसेन्शियल. बिकॉज रातचें फीड केल्यार फिडींग सायकल गेट्स इस्टाब्लीश, मिल्क प्रोडक्शन गेट्स मेनटेन. सो एक सस्टेन लेवल मेळटा रातचें फीड केल्यार. सो रातचें बोम लावप इज अ व्हेरी रॉंग प्रॅक्टीस, दॅट शूड नॉट बी डन. पण कितें जाता, परत मदर्सांक खबर आसना. थोड्या जाणां म्हणटात ना, उठून बसोनूच दिवपाक जाय, लायट ऑन करपाक जाय, न्हिदून दिवप ना. मातशें मदरी कडल्यान आमी मातशें अंडरस्टँड करून घेवया. शी जस्ट आवट ऑफ डिलिव्हरी, शी इज इन पेन. इट इज ओके टू फीड वायल लायिंग डावन. साइड लायन करपाची, एक एक कुशीक टर्न जावपाक जाय. बेबीक तुज्या कुशीन टर्न करपाक जाय आनी फीड करपाक जाय. एवरी टायम उठून बसून दूद दिवप इट्स नॉट अ कंपल्शन. सो 2 to 3 आहली न्ही. आतां समज जर मदर धांक न्हिदपाक गेली, वॉट आय नॉर्मली से इज दॅट 12, 2, 4 आलार्म लाया. नो वन इज आस्किंग नॉट टू स्लीप. आलार्म वाजलो मातसो ऑर तुमचो बेबी रडटलो. बट रातचें मिल्क प्रोडक्शन इतलें बरें आसता की बेबी बरो न्हिदता. यू कॅन डिले अप टू इवन 2.5-3 hours सुद्दां रावल्यार कांय प्रोब्लम ना. जाल्यार मागीर 10:45 करपाचें. आलार्म लायलो, तूं न्हिदला न्ही, न्हिदोनूच टर्न जावन बेबीक सारकें घेवन फीड करपाचें. सो यू कॅन ऑलवेज कंटिन्यू नायट ब्रेस्ट फिडींग. प्रॉब्लेम कितें जाता, एवरी टायम इट इज टोल्ड की ना, तुवें बसूनूच दिवपाक जाय, न्हिदप ना, बेबीक एस्पिरेशन जातलें काय, तशें कांय जायना. सो जेन्ना तूं धरता पळय न्ही, बेबीची तकली मातशी वयर धरपाक जाय, उशे उबे घेवपाक जाय. सो द मदर इज स्लायटली अशी 45 degrees फीड करूंक शकता. दॅट इज एडवायस्ड. एवरी टायम उठून बसून स्ट्रेस घेवन फीड करपाची गरज ना. आनी मेन म्हणजे स्ट्रेस घेवप ना. एनी कायंड ऑफ स्ट्रेस की अरे म्हाका फीड करपाक जाय, इट रिड्यूसीस मिल्क प्रोडक्शन. इट्स अ व्हेरी हॅप्पी मुवमेंट. ब्रेस्ट फिडींग इज अ व्हेरी बॉन्डिंग कायंड ऑफ प्रोसेस. बेबी आनी मदरीच्या मदीं बॉन्डिंग वाडटा. सो ताका लागून इट शूड बी टेकन एज अ हॅप्पी मुवमेंट बाय द मदर. शी शूड बी सपोर्टेड. कांय ना बाय, तूं एकी कुशीक न्हीद आनी पकड बेबी, तशें जाता. बट नायट फिडींग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तितून मेनटेन जाता, सस्टेन जाता, आनी प्लस मॉर्निंग टायम न्ही डिमांड कमी जाता इफ द बेबी इज फॅड इन द नायट.